नमस्कार, मी प्रियंका, युनिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नागपूरचे रेल नेटवर्क होणार मजबूत. बजेटमध्ये मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मिळाले भरपूर फंड. महापौर नंदा जिचकार यांच्या प्रभागात समस्या. OCW ने टाकलेली पाईपलाईनच्यामुळे जिथे तिथे खड्डे नळामध्ये येत आहे गडरच्या पाणी. संत गजानन प्रकट दिनाचा महासोह साजरा. नागपूर शहरात निघाली गजाननाची शोभायात्रा. बातम्या विस्ताराने. वित्त मंत्री अरुण जेटलीने 1 फेब्रुवारीला पेश करण्यात आलेल्या बजेटमध्ये रेल्वेसाठी केलेल्या प्रावधानाचा खुलासा पिंक बुकमध्ये आल्यानंतर झालेला आहे. बजेटमध्ये रेल नेटवर्कला मजबूती करण्याकरिता जोर दिला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मंडळाला भरपूर प्रमाणात फंड दिल्याचे म्हटले आहे. स्टेशनवर स्वचलित पायऱ्या लिफ्ट लावण्याकरिता मंजुरी दिली आहे. मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेलचे दिवस आता पालटले आहे असे समजले जात आहे. नागपूर शहरात कितीतरी अनेक समस्या प्रभागात आहेत. संपूर्ण नागपूर शहरात OCW चे 24/7 जलप्रदायचे काम सुरू आहेत. पण या कंपनीने शहरातल्या भाग 37 मध्ये जिथे जिथे खड्डे खोदले गेले आहेत नागरिकांना पिण्याचे पाणी पासून वंचित केले आहेत. या प्रभागाची नगरसेविका नागपूर शहरातली महापौर नंदा जिचकार आहेत. त्यांच्याच प्रभागात कितीतरी समस्या नागरिकांकडून तोंड दाखवायला लागत आहे. जाणून घेऊया या महापौरच्या प्रभागातील नागरिकांकडून. नागपूर शहर में कई प्रभागों में समस्याओं का अंबार देखा जा रहा है, लेकिन प्रभाग 37 में जहाँ नागपुर शहर महानगर पालिका की सत्ता में बैठी हुई जो महापौर है नंदा जिचकार का प्रभाग है, और प्रभाग 37 में कई समस्याओं का अंबार है. देखा जाता है कि OCW और कई तरह के जो यहाँ पर काम किए गए सक्सेस नहीं है, और OCW ने जो भी तात्पुरता काम किया है और महापौर को निवेदन देने के बाद भी यहाँ की नगर सेविका यहाँ की प्रभाग की पार्षद है नंदा जी जिचकार जो महापौर हमारे महानगर पालिका की सत्ता में बैठी है. कई नागरिकों ने यहाँ की तकलीफों से उन्हें रूबरू किया, लेकिन आज तक के कोई उनकी परेशानी का हल नहीं निकाल पाई. आइए हमारे साथ में कई यहाँ के नागरिक हैं जिनके घर OCW द्वारा जो 24/7 की जो लाइन दी गई है. महानगर पालिका ने हमेशा ये कहा है कि नागरिकों को कोई भी किसी भी प्रकार से वंचित नहीं रखा जाएगा, लेकिन OCW को जो कार्यभार दिया है OCW के कारण आज नागरिक हालांकि परेशान है. आइए जानते हैं उनसे, हमारे नागरिक हमारे साथ में, OCW के बारे में जो उन्होंने लाइन दी गई है जल की, तो क्या कहेंगे वो. हमें पानी की समस्या बहुत ज़्यादा प्रॉब्लम दे रही है. पानी की समस्या ऐसी है कि यहाँ पे जो पीने का पानी है उसमें ड्रेनेज का पानी मिक्स होकर आ रहा है. इसके लिए हमने कॉरपोरेटर को और महापौर को कंप्लेंट दी. उन्होंने OCW के आदमी भेजे. अब वो OCW के आदमी, ये जो समस्या करीब 15 नवंबर से चल रही है, OCW के आदमी आते हैं, लाइन को इधर से कट करते हैं, उधर से कट करते हैं, और बोलते हैं 4 लोगों की, भाई तुम्हारा प्रॉब्लम सॉल्व हो गया. 4 लोगों को खुश करते हैं, बाकी के 4 लोग जो कंप्लेंट करते रहते हैं उनको कुछ नहीं करते हैं. और वो समस्या जहीं की तहीं है. 2-4 लोगों की समस्या सुलझा देते हैं, बाकी लोगों को वैसे ही रखते हैं. और कुछ लोगों को जिनकी कंप्लेंट सॉल्व नहीं हुई, उनकी कंप्लेंट सॉल्व हो गई करके कंसेंट लिए बगैर उन्होंने कंप्लेंट को क्लोज किया है. तो क्या हमको पीने के पानी में सीवर का पानी मिक्स होके ही पीना पड़ेगा? क्या इसी के लिए हमसे कॉरपोरेशन पैसे लेती है? ये बात एक सोचने के लिए है. देखिए आगे क्या होता है. आप क्या कहेंगे सर इस बारे में? कभी कभी माझ्या माहितीनुसार सुशिक्षित लोकांचा एरिया आहे. इथले नगरसेवक, महापौर हे सुद्धा सुशिक्षित आणि समजदार आहेत. हे OCW काय आहे मला माहीत नाही, आहे काय खाजगीकरण आहे पाण्याचं याची मला जास्त माहिती नाही आहे. परंतु इथले लोक काही कंप्लेंट दिली की खड्डे खोदणे आणि ती बंद करणे हे तेवढंच चालू असतं. जवळजवळ 4 महिन्यापासून या पाण्याच्या कंप्लेंटची जी तक्रार आहे महापौरांकडे आम्ही केली. महापौरांनी OCW चे ते लोक पाठवले, ते लोक येतात, खोदतात, पाहतात, छोट्या बाटल्या आणतात, त्यात पाण्याचे नमुने करतात, इथे लोकांना दाखवतात, परत जातात. परंतु मूळ जो प्रश्न आहे, जो पाण्याचा जो वास येतो आहे गडरच्या पाण्याचा,
तो कुठे सॉल्व झालेला दिसत नाही आहे. आणि हे जवळजवळ 3-4 महिने चालू आहे. काही लोकांकडे सांगतात की झालं आहे, काही लोकांकडे सांगतात की नाही झालं आहे. ह्या सगळं प्रॉब्लेम चालू आहे आणि नुसतं खड्डे खोदणं आणि पाहणं एवढेच का बा. ऑल दोन पीपल आर टेक्निकल ऑर नॉट, दिस इज अ क्वेश्चन. ते लोक टेक्निकल लोक आहेत की कोणी क्लर्क पाठवून देतात, कारण वी डोंट नो. आम्हाला रिझल्ट मिळत नाही आहेत आणि त्याचा वास हा आमच्या स्वास्थ्यावर आणि या सगळ्या गोष्टीवर परिणाम करतो आहे. मुलांना खोकले होतात आहे, लहान लहान पुढे आजारी पडतात आहे, पुष्कळ प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सारखे तक्रार करणारे लोक नाही हो, परंतु हे सगळं जे आहे ती सत्यता आहे. जैसे देखा जाता है कि समस्या का अंबार तो प्रभाग 37 में है, लेकिन हर नागपुर शहर के कई जगह भी देखा जाता है, लेकिन प्रभाग 37 के नागरिक गटर का पानी पीने के लिए, जो सीवर का पानी बोलते हैं उसे पीने के लिए मजबूर है. OCW का जो काम है वो बराबर किया नहीं जा रहा है. महापौर को कई बार निवेदन देने के बावजूद भी यहाँ पर समस्याओं का अंबा लगा. आपने देखा कि वहाँ पर जहाँ पर OCW ने जो काम किया, हर जगह जगह गड्ढे खोद के रखे हैं और कई जगह पर पानी आप नागरिकों को पहुँच रहा नहीं है. कई उस लाइन से गटर का पानी उन्हें पीने पर मजबूर होना पड़ रहा है. कई नागरिकों की समस्या यही है कि कई वहाँ पे उनके लोग घर के परिवार के जनता के परिवार के जो लोग हैं, घर के परिवार के जो सदस्य हैं वो बीमार हो रहे हैं. देखना यह है कि जब यहाँ पर की जो जनता को कब समस्या से उन्हें निजात मिलती है और कब उन लोगों के प्रश्न छूटते हैं. कैमरामैन हर्षल के साथ मैं प्रतीक पांडे, यूनिटी न्यूज़ नागपुर. नागपूर शहरात संत गजानन अवतरलेले दिसत आहे. जिथे तिथे संत गजाननाचा प्रकट दिवस साजरा केला जात आहे. या प्रकट दिनाच्या निमित्ताने वर्धा रोड गजानन मंदिरात तसेच अर्थे लेआउट येथील मंदिरात पारायण पाठ केला गेला आहे. तसेच भक्तांनी गर्दी पण दर्शनाला दिसली. प्रकट दिनानिमित्त पालखी शोभायात्राचे आयोजन केले गेले. जिथे तिथे भव्य महाप्रसाद पण भक्तांकरिता ठेवले गेले होते. गण गण गणात बोते संत गजानन महाराजाचा 24वा वर्ष वर्धा रोड स्थित इथे प्रकट दिन गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मनवत आहे. हा महोत्सव 24 वर्षापासून इथे सुरू आहे. आमच्यासोबत गजानन मंदिर कमिटीचे काही कार्यकर्तागण, काही पदाधिकारीगण आहे. ते सांगतील आम्हाला की या प्रकट दिवसानिमित्त त्यांचं काय म्हणणे आहे. माझं नाव रायाराम काशिनाथजी चौधरी आहे. मी हे मंदिर सन 1994 साली निर्माण झालं तेव्हापासून मी इथं सेक्रेटरी आहे. आणि या आमच्या मंदिरामध्ये आम्ही एवढीच हे करतो की जे भक्तगण या ठिकाणी येतात त्या कोणत्याही भक्ताला त्रास होऊ नये, त्याच्या कोणत्याही त्याला कोणत्याही मानसिक दृष्टीने कोणत्या त्रास होऊ नये या दृष्टीने आम्ही इतकी काळजी घेतो. आणि मंदिरामध्ये आमच्या जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये कधीही वाद किंवा असं काही नाही. सगळं एकमतानं अशी म्हणजे एक चांगल्या विचारानं हे सगळे लोक एकत्रित झालेले आहे. आणि मंदिराचं काम अगदी स्वच्छ चांगल्या तऱ्हेनं आतापर्यंत चाललं आहे. कुठेही मंदिराला गालबोट लागलेलं नाही. हा 24वा वर्ष आहे मंदिराचा प्रकट दिन महोत्सवचा. तर याच्याबद्दल काय काय किती दिवस हे आपण प्रकट दिन महोत्सव मनवतो आहे. 7 दिवसाचा कार्यक्रम असतो हा. याच्यामध्ये भजन कीर्तन, महिला मंडळाचं भजन असतं, विविध कार्यक्रम असतात, सर्व धार्मिक कार्यक्रम आम्ही करतो. संगीताचे कार्यक्रम असतात आमचे, कीर्तनाचे सगळे कार्यक्रम होतात. आणि प्रकटच्या त्याशिवाय आज जसं आज प्रकट दिन आहे तर आज संध्याकाळी शोभायात्रा आहे. उद्या सकाळी गोपालकाला होईल आणि महाप्रसाद होईल. जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा आस्वाद घेतात. भक्तांसाठी काय सुविधा केलेली आहे? जे भक्त लोक इथे येतात त्यांच्यासाठी काय सुविधा आहे? भक्तांसाठी सुविधा म्हणजे बरेचशी योजना काढल्या आम्ही. जसं महिला अन्नदान आहे, पुरुष अन्नदान, मेडिटेशन आहे, सर्व आपला दवाखाना आहे डोळ्यांसाठी. होमिओपॅथिकचा दवाखाना चालू आहे, त्याचा लोक लाभ घेतात आणि चांगल्या प्रकारे लाभ घेऊन राहिले लोक. प्रकट दिनाच्या दृष्टिकोनातून आम्ही सदस्य असल्यामुळे सगळ्या कामाकडे लक्ष घालतो. आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष मीटिंगमध्ये जे काही ठरलं त्याची पॉलिसी आम्ही मीटिंगमध्ये ठरल्यानंतर फॉलोअप करतो. सगळे एकमताने हे काम सुरू करतो इथे. बाकी थोडी कारभार चालला आहे असा. आमच्यासोबत सहसचिव पण आहे आणि त्यांच्यासोबत पण आपण वार्तालाप करूया. प्रकट दिन महोत्सव काय आपण सुविधा इथे मंदिराकडून करून घेता आणि किती दिवस हा कार्यक्रम पूर्ण झाला सविस्तरपणे आम्हाला? हां, मंदिरातर्फे दरवर्षी प्रकट दिनाचा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव प्रकट दिनाच्या पहिल्या पूर्वीपासून 7 दिवस चालू होतो.
प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि गोपाल काल्याचं कीर्तन केलं जातं. तसंच आमच्या मंदिराच्या कमिटीतर्फे बऱ्याचशा योजना देखील आम्ही राबवलेल्या आहे. तसेच वेळोवेळी आम्ही मंदिराच्या वतीनं शासनाला किंवा भूकंप झाला यावेळी आम्ही मदत करत आलेलो आहोत. तसंच आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही सुविधा केलेल्या आहे. त्याचप्रकारे जे ज्येष्ठ मूकबधिर लोक आणि अनाथालय याला देखील आम्ही धान्य पुरवतो. आमच्यासोबत पुजारी पण आहे. इथले गजानन महाराजची जे सेवा करतात त्यांच्यासोबत पण आपण जाणून घेऊया की त्यांनी किती वर्ष इथे झालेले आहे आणि ते प्रगट दिना महोत्सवबद्दल काय सांगतात. जय गजानन. मी सेवा करतो आहे. सेवेला किती वर्षाचे समय नसते. सेवा ही सेवा असते आणि आम्हाला मंदिरात येणारा प्रत्येक भक्त हा समाधान जावा हीच आमची इच्छा असते. महाराज त्यांच्या पाठीशी आहेतच. महाराज आमच्या पाठीशी आहे. प्रभुचरणी हीच प्रार्थना. जय गजानन. भक्तांना काय संदेश देणार आपण प्रगट दिना महोत्सवबद्दल? संदेश काय प्रत्येक भक्तांनी येऊन दर्शन घ्यावं. जो दर्शन घेईल आणि महाराजांचा जो येईल महाराज त्याचा इच्छा पूर्ण करतील. बस एवढा संदेश. जय गजानन. तर पुजारी आणि आमच्यासोबत पदाधिकारी जे उभे होते प्रगट दिना महोत्सवबद्दल त्यांनी सांगितलं. आणि जसं पुजारींनी इथे आपल्याला म्हटलं की भक्तांचं खूप आवादर करण्यात येतो आणि त्यांच्या सुविधा पूर्ण करण्यात येतात आणि त्यांना दर्शनासाठी जे येतात आहे त्यांना कोणत्याही गोष्टीची काही संत गजानन महाराज कोणतीही कमी करत नाही. आणि असंच हा 24 वर्षा प्रगट दिन महोत्सव इथे वर्धारोस्थित गजानन मंदिरमध्ये करत आहे. आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा सर्व भक्तांना या संत गजानन महाराज गजानन मंदिरकडून. सर्वांना शुभेच्छा प्रगट दिन महोत्सव शुभेच्छा. कॅमेरामॅन हर्षासोबत मी प्रतीक पांडे, युनिटी न्यूज, नागपूर. त्यातलं हे आमचं एक स्थान आहे आणि हे सुंदर मंदिर आज जवळजवळ 7-8 वर्षापासून इथे वस्तीत आहे आणि हळूहळू डेव्हलप होत आहे. बाजूला हॉल करतो आहे. कॉर्पोरेशनच्याही लोकांच्या मदती आहेत. महापौरांची मदत आहे. त्या सगळ्यांचं मार्गदर्शनही आहे. आणि इथली जी समिती आहे ती प्रामाणिकपणे जे कार्य आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडतं आहे. आणि या जगदंबा देवस्थानातर्फे हा प्रगट दिनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत होतो. आमचा हा जो प्रगट दिनाचा दरवर्षीला आम्ही हा कार्यक्रम करतो आणि आमच्या वस्तीतले सगळे लोक आम्हाला मदत करतात आणि इथे पारायणसुद्धा होतं आणि महाप्रसादसुद्धा होतो आणि नेहमी भक्तीचं हे चालू असतं. इथे इकडं मी समाज कार्यकर्ता आहे. इथे आणखी आमचं देवीचं मंदिर आहे. इथे आम्ही नेहमी प्रोग्राम घेतो गजानन महाराजाचा आणि आमचा वाचू उत्सव असतो त्याला आम्हाला लोकांचं खूप सहकार्य असते. आता वेळ होत चालली आहे अल्पशा विश्रांतीची. वेलकम टू सादर ऑप्टिकल. यहाँ आंखों का चेकअप फ्री में होता है. 500 से लेकर 1200 की रेंज में वैरायटी इन इंटरनेशनल ब्रांड्स यहाँ उपलब्ध है. कॉन्टैक्ट लेंसेज, सन गॉगल, स्पेक्स. तो जरूर आइए सदर ऑप्टिकल्स, अपोजिट टू हल्दीराम, गनी एंड सन बिल्डिंग, अंजुमन कॉम्प्लेक्स, सदर, नागपुर. नागपुर महानगर पालिका राष्ट्रीय पल्स पोलियो लसीकरण मुहिम. पोलियो रविवार 28 जनवरी 2018. स्थळ तुमच्या जवळच पोलिओ लसीकरण केंद्रात. वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सौजन्य नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग. अल्पशा विश्रांतीनंतर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. ग्रामायण प्रदर्शन 2018 सर्व स्तरातून व्यापक प्रतिसाद मिळत असून पहिले वर्ष असूनही स्टॉल लावण्याचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था केंद्रीय उत्पादने, पर्यावरण पूरक उत्पादने, गो उत्पादने यात राहणार आहेत. ग्रामायण समूहातर्फे 9, 10 आणि 11 फेब्रुवारीला प्रदर्शन ठेवण्यात आलं आहे आणि सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मैं आपके माध्यम से यही आह्वान करना चाहूँगा सारी नागपुर की जनता को कि एक सुवर्ण संधि आप लोगों के लिए है कि एक ही जगह सारे टाइप के सामाजिक काम देखने का एक अवसर फिर मिलने वाला नहीं है. तो यहाँ पर आए, अपने आपका मित्र परिवार के साथ आए, यहाँ सारे कामों को देखे, समझे, परखे, कुछ
अभी सबसे बड़ा जीवन का प्रश्न हो रहा है कि मैं विष मुक्त आहार कैसे लूँ। ये तो मैं खाते रहता हूँ, माने खाने की प्रचुरता है, लेकिन खाते खाते मेरे जीवन में विष बहुत जा रहा है और डॉक्टर के पास दौड़ो, हॉस्पिटल की बिल भरो, यही है। इसलिए हम विष मुक्त या ऑर्गेनिक जो हमारा पुराना विषय है, ऑर्गेनिक खेती के उपज, उसका प्रचार बढ़ाने के लिए ऐसे सारे ग्रुप्स हम इकट्ठा कर रहे हैं। मैं जनता को आह्वान करूंगा कि ये खेती वाले जो बना रहे, हम नागपुर के छोटे छोटे ग्रुप बनकर ऐसा ऑर्गेनिक फूड खरीदने की व्यवस्था करेंगे तो हमारा जीवन भी अच्छा होगा और उनको भी उनके जीवन में समृद्धि आएगी। हाँ, मैं अनिल सामरे ग्रामायण समूह का अध्यक्ष हूँ और सारे ऐसे जो NGOs हैं, इन NGOs को जोड़कर उनको ताकत दिलाने का काम हम लोग कुछ मिलकर करते हैं, उसका एक सिपाही। गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनपा OCW जुना गोरेवाडा प्लांट नागपूर अंतर्गत कर्मचाऱ्यांना 5 महिन्याआधी कामावरून कोणतेही सूचना न देता काढून टाकण्यात आले। या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाडी आली आहे। यासाठी मनपा OCW हे जिम्मेदार आहेत असे आरोप कर्मचाऱ्यांनी लावले आहेत। आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात भव्य धरना आंदोलन केले। आमची शेवटची एकच मागणी आहे की 15 वर्षापासून जिथे आम्ही काम केलेलं आहे तिथेच आम्हाला पेज 1, पेज 2, पेज 3 मध्ये रुजू करावे, जिथे नवीन भरती घेतलेली आहे तिथे। विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ नागपूर जिल्ह्यातर्फे संविधान चौकात धरणे आंदोलन केले गेले। ज्येष्ठ समाजसेवी आणि पत्रकार उमेश चौबेच्या नेतृत्वाने त्यांची धरणे दिले आणि मानधन वाढवावे, रिक्त पदे भरण्यात यावे आणि आणखी मागण्यावरून त्यांनी आंदोलन केले। तसेच जिल्हाधिकारीला संबंधित निवेदन पण देण्यात आले। उसके लिए 21 नवंबर 2017 को मंत्रालय में दीपक केसरकर जो गृह राज्य मंत्री है उनके अध्यक्षता में बैठक हुई और उन्होंने कहा था कि नागपुर के हिवाड़ी अधिवेशन से पहले हम मानधन की बढ़ोतरी करेंगे। उन्होंने बढ़ोतरी नहीं की, इसलिए हम लोगों को विधानसभा के ऊपर में 15 दिसंबर को मोर्चा निकालना पड़ा और मोर्चे में उन्होंने आश्वासन दिया कि हम 15 दिन के अंदर में मुंबई में मंत्रालय में बैठक लगाते हैं और प्रश्न को निकाली करते हैं करके। वो नहीं किया, उन्होंने आश्वासनों की पूर्तता नहीं की, इस वजह से हमको आज यहाँ पे धरना आंदोलन पर बैठना पड़ा। और अभी अर्थ संकल्प के अंदर में अगर मानधन वार्ड के लिए उन्होंने आर्थिक करतूत नहीं की तो हम आजाद मैदान पे आमरण उपोषण के लिए बैठेंगे। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। नागपूरचे रेल नेटवर्क होणार मजबूत। बजेटमध्ये मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मिळाले भरपूर फंड। महापौर नंदा जिजगार यांच्या प्रभागात समस्या। OCW ने टाकलेली पाईपलाईनच्या मुळे जिथे तिथे खड्डे नळामध्ये येत आहेत गडरचा पाणी। संत गजानन प्रकट दिनाचा महासव साजरा। नागपूर शहरात निघाली गजाननाची शोभायात्रा। आजचे बातमीपत्र इथे संपले आहे। बघत रहा युनिटी न्यूज। नमस्कार।